आज अतिरिक्त ऊसाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये भयानक आहे। खरं म्हणजे आपण बघा, ऊसाचा शेतकरी वाचवला तो मोदी सरकारनं, एफआरपी दिली मोदी सरकारनं, एवढंच नाही तर साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस पहिल्यांदा ठरवली, त्यामुळे कारखाने वाचले, कारखानदारी वाचली आणि दुसरीकडे शेतकरी देखील वाचला। पण आज अवस्था काय आहे, अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात कुठलाच निर्णय सरकार घ्यायला तयार नाही आणि मग अनेक ठिकाणी त्या ऊसावरही पक्षाचे शिक्के लागले आहे। सत्तारूढ पक्षाचा शेतकरी असेल तर ऊस घेऊन जात आहेत आणि विरोधी पक्षाचा शेतकरी असेल तर त्याचा ऊस जळण्याकरता ठेवून दिला जातोय। अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून एकूणच आपण जर हे सगळं बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याची अवस्था आज वाईट होते आहे। आपल्या काळामध्ये दुधाचे भाव घसरले तर आपण दुधाचे भाव स्थिर करण्याकरता अनुदान दिलं, कांद्याचे भाव घसरले तर कांदा खरेदी करता अनुदान दिलं, तुरीचे भाव घसरले त्याच्यावर बोनस दिला, सोयाबीनचे भाव घसरले त्याच्यावर बोनस दिला। आता बोनस तर सोडा, पण खरेदीची केंद्र देखील उघडायला तयार नाहीत। अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे।